प्रवीण हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा रहीम पेक्षा उंच आहे, सुधीर हा तनेश पेक्षा उंच आहे, तनेश हा कबीर पेक्षा उंच आहे, तर सर्वात भुटका कोण? विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। चला तर मित्रांनो, वरील प्रश्न आपण सोडवूया। यामध्ये बघा, आपल्याला दिलेला आहे प्रवीण हा कबीर पेक्षा उंच आहे, म्हणजे प्रवीण उंच आहे कोणापेक्षा? कबीर पेक्षा। त्यानंतर कबीर उंच आहे रहीम पेक्षा, म्हणजे आपण याला एक नंबर देऊ। नंतर बघा, सुधीर हा तनेश पेक्षा उंच आहे, म्हणजे सुधीर उंच आहे तनेश पेक्षा, म्हणजे सुधीरची उंची ही तनेशच्या उंचीपेक्षा जास्त आहे, याला दोन नंबर म्हणू। आणि तनेश हा उंच आहे कोणापेक्षा? कबीर पेक्षा। मित्रांनो, या ठिकाणी याला तीन नंबर देऊ। कबीर हा रहीम पेक्षा उंच आहे आणि कबीर पेक्षा तनेश उंच आहे, तनेश पेक्षा सुधीर उंच आहे, सुधीर पेक्षा प्रवीण उंच आहे, म्हणजे सर्वात गुटका कोण राहणार आहे? मित्रांनो, या ठिकाणी सर्वात गुटका रहीम आहे, म्हणजे इथे काय म्हणू आपण, सर्वात गुटका रहीम आहे। मित्रांनो, अतिशय सोपी अशी ट्रिक आहे, या ट्रिकच्या मदतीने तुम्ही काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर करू शकता। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हेच उत्तर आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय तीन आणि उत्तर आहे रहीम। नंतर मित्रांनो, पुढचं उदाहरण बघूया आपण। विनायक हा मोहन पेक्षा उंच आहे, परंतु तो रमेश एवढा उंच नाही। जयंत हा दामोदर पेक्षा उंच आहे पण मोहन पेक्षा गुटका आहे, तर या गटात सर्वात उंच कोण? विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला सर्वात उंच कोण हे शोधून काढायचं आहे। आपल्याला पर्याय दिलेला आहे, एक रमेश, दोन मोहन, तीन विनायक आणि चार निश्चित सांगता येत नाही। मित्रांनो, या ठिकाणी विनायक हा मोहन पेक्षा काय आहे? उंच आहे, म्हणजे या ठिकाणी लिहू आपण विनायक उंच आहे मोहन पेक्षा। नंतर बघा मित्रांनो, परंतु तो रमेश एवढा उंच नाही, म्हणजे याचाच अर्थ काय आहे? याचाच अर्थ असं म्हणता येईल आपल्याला की रमेश उंच आहे कोणापेक्षा? विनायक पेक्षा। नंतर बघा मित्रांनो, जयंत हा दामोदर पेक्षा उंच आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू जयंत हा उंच आहे कोणापेक्षा? दामोदर पेक्षा। आणि पण मोहन पेक्षा गुटका आहे, म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, मोहन हा उंच आहे कोणापेक्षा? जयंत पेक्षा। म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला यावरून, रमेश उंच आहे कोणापेक्षा? विनायक पेक्षा। आणि विनायक उंच आहे मोहन पेक्षा, मोहन उंच आहे जयंत पेक्षा, आणि जयंत उंच आहे दामोदर पेक्षा। या ठिकाणी येईल दामोदर। मित्रांनो, यामध्ये रमेश, विनायक, मोहन, जयंत आणि दामोदर यामध्ये सर्वात उंच कोण? तर इथे सर्वात उंच रमेश आहे। मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर वन पर्याय एक आणि उत्तर आहे रमेश। येथे बघा मित्रांनो, पी क्यू आर एस आणि टीम ह्या व्यक्ती वर्तुळाकार बसल्या असून वर्तुळा मध्याकडे त्यांचे मुख आहे। आर ही व्यक्ती टीच्या लगेच डावीकडे बसली आहे। पी ही व्यक्ती एस व टीच्या मध्ये आहे।
तर आर च्या लगेच डावीकडे कोण बसले आहे? पर्याय दिलेला आहे इथे एक पी, दोन क्यू, तीन एस आणि चार नंबर आहे टी। मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वप्रथम एक वर्तुळ काढून घेऊया, म्हणजे वर्तुळ काढल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल की यांची सिटिंग अरेंजमेंट आपल्याला समजून जाईल। या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढला आहे आणि वर्तुळामध्ये बघा येथे आपल्याला पहिल्यामध्ये काय दिलेलं आहे, आर ही व्यक्ती टी च्या लगेच डावीकडे बसलेली आहे, म्हणजे ही या ठिकाणी टी घेऊ आपण, हा टी व्यक्ती आहे आणि आर ही व्यक्ती टी च्या डावीकडे म्हणजे या ठिकाणी खालच्या बाजूला आर आहे असं आपण आर, ठीक आहे मित्रांनो। टी ही व्यक्ती यस आणि टी च्या मध्ये आहे, म्हणजेच पी ही व्यक्ती यस आणि टी च्या, म्हणजे या ठिकाणी पी पी घ्यावं लागणार आहे आपल्याला, पी पी व्यक्ती कोणाच्या, यस आणि टी च्या मध्ये आहे। तर आर च्या लगेच डावीकडे कोण बसलेले आहे, पी क्यू आर एस टी, म्हणजे या ठिकाणी बघा पी झाला, यस टी आणि आर हे झाले, म्हणजे या ठिकाणी इथे क्यू हा व्यक्ती असायला हवा, म्हणजे बघा आर च्या डावीकडे कोण आहे तर क्यू आहे, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल, म्हणून आर च्या डावीकडे क्यू आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक कोणता येईल मित्रांनो, पर्याय क्रमांक येईल दोन, या ठिकाणी पर्याय दोन म्हणजे ऑप्शन नंबर येईल टू आणि उत्तर येईल क्यू।